रक्त सांडलेल्या माथी वेचली आम्ही स्वराज्यमुती, भिडवली रणांगणाशी छाती, रोखली आम्ही वादळांची गती, पराक्रमापुढे थरथरली धरती, म्यानातून उसळे तलवारीची पाती, शिवछत्रपतींच्या अभिमानाप्रती छत्रपती शिवरायांना मानाचं वंदन, बाबासाहेब आंबेडकरांना देखील मानाचं त्रिवार अभिवादन। नव्यात मैदान ज्यातमध्ये पहिला चेंडू आपण पाहतोय, अगदी ब्लॉक होलमध्ये इथे सुंदर चेंडू आहे, पंचांकडे अभिषेक असेल इथे आपण पाहतोय, बॉलिंग ट्रॅकवरती आहे, महाराष्ट्राचा यंग टॅलेंटचा यंग चेहरा आपण पाहतोय, आयकॉन मिस्टर प्रथमेश राठोड, तर बॉलिंग ट्रॅकवरती प्रथमेश राठोडला आपण पाहतोय, पण बॅटिंग ट्रॅकवरती आहे पुणे जिल्ह्याचा किंग, पुणे जिल्ह्यातील आपण पाहतोय, पुणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर आपल्या फलंदाजीनं आपल्या गोलंदाजीनं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारा, ओहो इथे बघायचं आहे, सुंदर चेंडू आहे, सुंदर चेंडू आहे, आणि त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर वाघोलीकर राहुल सातव। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रसाद गलांडे, प्रसाद गलांडेला कोण ओळखत नाही, माळशिरस कारण विचारलं प्रसाद गलांडे कोण, अगदी चेहऱ्यानिशी माळशिरसकर सांगू शकतात, कारण की त्यांना माहिती आहे दमदार फटकेबाजी मारणारा कोण, सिक्सर किंग कोण, चौकार कोण, आणि बॉलरवरती प्रेशर निर्माण कोण, तर प्रसाद गलांडे या बॉल नॉन स्ट्राईकवरती आहे। आणि काठेवरती या गावामध्ये आज दिवसामध्ये फायनल खेळून आलेला संघ, ओहो इथे पुन्हा सुरेख चेंडू आहे, पुन्हा सुरेख चेंडू आहे, इथे या दरम्यान निर्धाव चेंडू आला आहे, लागोपाठचे तीन चेंडू या दरम्यान आपण पाहतोय निर्धाव आलेले आहेत, धड 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 कायदाची एका बाजून धावा येत नाहीयेत, पण तुम्ही त्रांडो हे रन मशीन, हे रन मशीन आहे, या रन मशीनला पेटायला वेळ लागत नाही, राहुल सातव समोरच्याच हो या वेळेला बघायचं नक्कीच, फटक्यामध्ये जाणण्याचा प्रयत्न, नवना चेंडू मागे धावेल, स्क्वेअर लेग एरियामध्ये चेंडू लाडवण्याचा प्रयत्न, या दरम्यान एक सिंगल, चार बॉलमध्ये एक धावली, धावीचा श्रीगणेश आलाय प्रथमेश राठोडनं, आत्तापर्यंत पहिल्या चार चेंडूमध्ये स्वतःचा एक वेगळा दबदबा किंवा एक दहशत निर्माण केलेली आहे, पण त्याची ही दहशत मोडून काढण्याचं सामर्थ्य असणारा फलंदाज आपण पाहतोय मिस्टर राव प्रसाद गलांडे, गलांडवाडी गावचा कोहिनूर हिरा, ओहो इकडे घडलंय काय, पुढच्या दाराला कुलूप लावलं, मागच्या दारानं चोरी झाली, प्रसाद गालांडे यावेळेला शून्यावरती बाद होतोय, गोल्डन डकची शिकार ठरतोय, वा प्रथमेश राठोड वा, या संघामध्ये आपण म्हणतोय हरळवाडी संघाची ताकद देखील प्रचंड मोठी आहे, या संघामध्ये आपण पाहतोय सन्माननीय गोपाळ मालक शिर्के या संघाचे कॅप्टन आहेत, आणि ते या संघाचे संघ मालक सुद्धा आहेत, आपण पाहतो नक्कीच त्यांना स्टेजकडे येताना त्यांना पाहतोय, आणि त्यांची ओळख फक्त एज अ चांगला क्रिकेटर म्हणून नाही आहे, एज अ चांगला कॅप्टन म्हणून नाही आहे, तर मित्रांनो हरळवाडी ग्रामपंचायतीचे सलग 25 वर्ष सरपंच असलेलं व्यक्तिमत्व, सलग 25 वर्ष नॉन स्टॉप, आणि त्यासोबत आपण पाहतो नक्कीच संबंध माळशिरसकर ज्या खेळाडूचे दिवाणे आहेत तो खेळाडू देखील मैदानामध्ये आहे, द मिस्टर 360, द किंग ऑफ मिस्टर 360, तुम्हाला वाटेल आता मिस्टर 360 किंग कदाचित सूर्यकुमार यादव आहे, कदाचित वाटेल एबी डिव्हिलियर्स आहे, परंतु आकाश चोप्रा असं म्हणतो की मला हा खेळाडू सूर्यकुमार यादवचा कोच वाटतो, आणि तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे, आकाश चोप्राने ज्याच्यावरती कमेंट केली आहे तो खेळाडू आपण स्लिपमध्ये पाहतोय, द मिस्टर किंग ऑफ टेनिस बॉल क्रिकेट विठ्ठल चव्हाण, ओहो या दरम्यान बघतो पंचांकडे हलकेशा पहिला आहे, हलकेशा पहिला आहे, पण इथे मात्र या वेळेला चेंडू आपण पाहतोय निर्धावाला, षटक क्रमांक एक पाहता पाहता संपलं गेलं, पहिल्या षटकामध्ये प्रथमेश राठोडनं इथे धिंगाणा घातला आपल्या कर्तृत्वानं, इथे धिंगाणा घातलेला आहे आपल्या ताकदवान गोलंदाजीनं, फक्त एक थाव या षटकामध्ये आलेली आहे, या स्पर्धेमध्ये आपण पाहतो दमदार आयोजन नियोजन, जयंत चषक 2024 आपण पाहतोय, आयोजकांची ही अप्रतिम मेहनत आपण पाहतोय या स्पर्धेला सजवण्यासाठी आपण पाहतोय, खरं तर कमालीची मेहनत घेतलेली आहे पहिल्या दिवसापासून नव्हे तर गेल्या महिनाभरापासून या स्पर्धेचं प्लॅनिंग सुरू होतं, फक्त प्लॅनिंग सुरू नव्हतं तर या स्पर्धेला यशस्वी बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत चालू होती, आणि त्या स्पर्धेचे आयोजक अर्थात महत्त्वाचे शिलेदार आपण पाहतोय सन्माननीय विशाल भाऊ दाईंजे, आणि त्याचप्रमाणे सन्माननीय अशोकजी आडाव, सन्माननीय शिवमजी साळुंके, आणि सन्माननीय ज्ञानेजी शिंदे, हे या दमदार स्पर्धेचे चार महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत, आणि इथे आता प्रसाद गलांडे बाद झालाय, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय नवीन खेळाडू आलाय अमित तांबे, बॉलिंग ट्रॅकवरती आयकॉनिक खेळाडू लखन गावडे आपण पाहतोय,
हो यावेळेला अपट बारपंच आणि व्हाईट बॉलचा कॉल दिलाय. पहिल्या षटकामध्ये खूप कमी दाबल्यात, पण मित्रांनो इथे हे दोन खेळाडू जर मैदानच्या आतमध्ये या दोघांपैकी एकही खेळाडू कुणी जरी टिकला ना तर राहिलेल्या षटकांमध्ये धावांचा धुधो पाऊस पडेल. फक्त पाऊस पडणार नाही, गारपीट होईल. गारपीट नाही होणार तर इथे चक्री वादळी पाऊस होणार आहे. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय ज्ञानेश शिंदे आपण पाहतो नक्कीच या ठिकाणी उपस्थित आहेत, ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं सरचे स्वागत असेल. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बॉल, इथे झटका मोठा आहे. गलाडवाडी संघाला आपण पाहतोय, इथे दुसरं भगदाड पडलंय, दुसरा बुरुज त्यांचा कोसळलेला आहे. इथे लखन गावडेन आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती. इथे राहुल सातव नावाच्या वादळाचा खेळ मात्र मैदानच्या आतमध्ये संपुष्टात आणलेला आहे. मैदानच्या आतमध्ये आणि आजच्या दिवसामध्ये गलनवाड्या संघाने फायनल काटेवाडीमध्ये खेळलेले आहे. आणि त्या स्पर्धेतील बेस्ट बॅटर आपण पाहतो मैदानच्या आतमध्ये, तो आहे स्वप्नील. स्वप्नील नरुटे आपण पाहतो या वेळेला तयार असेल. मित्रांनो आता विकेट्स पडले, धावा कमी झाल्यात, परंतु इथे स्वप्नील हा असा खेळाडू आहे जो एका ताकदवान जिद्दीनं कोणत्याही परिस्थितीवरती मात करू शकतो. आणि कदाचित इथे स्वप्नील म्हणत असेल, अपने हौसलो को जिद्दी करके आया हूं, अपने हौसलों को जिद्दी करके आया हूं, हारूंगा नहीं, अब ख्वाबों को हकीकत में बदलने आया हूं. स्वप्नांना मैदानच्या आतमध्ये उतरवण्यासाठी स्वप्नांना बॅटचा स्विंग अतिशय विविधता. आपण पाहिलं कुठला ठिकाणी तमाशा देत कशा प्रकारचा शॉर्ट टीम करायचा प्रयत्न होता, पण इथे लखन गावडे थांबायला तयार नाहीये. डॉट पे डॉट, डॉट पे डॉट, एकापेक्षा बेदक्षक मनास्त्र तो प्रतिस्पर्धी संघावरती डागत आहे. आणि त्याच्यातून मात्र विध्वंस आणि विध्वंसच बघायला मिळतोय. पण निडर छातीने आपण पाहतोय स्वप्नील नरुटे देखील तयार आहे. या बॉल बघायचं, बॅटची कडा आहे, स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला आणण्याचा प्रयत्न करेल. वा गुड फील्ड, वा थ्रो मात्र चुकीचा आलेला आहे, पण इथे मात्र सुंदर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो खरं तर सन्माननीय संकल्प दादा डोळस यांच्या आपण पाहतो नक्कीच खंबीर साथीदार, खंबीर आधारस्तंभ. आणि त्यांच्या पाठीमागे अगदी कृष्णाप्रमाणे ठामपणे उभे राहणारे सन्माननीय अशोकजी आडाव या स्पर्धेचे शिलेदार, या स्पर्धेचे आयोजक, त्यांचा आज आपण पाहतो इथे अभिष्टचिंतन सोहळा आहे. आणि त्यांना असतील जयंत चषक आयोजक टीमच्या वतीने मनपूर्वक मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा. दव्यात मैदानच्या आतमध्ये आपण बघतोय आतापर्यंत धावांचा मात्र इथे खूप मोठी सन्माननीय अशोकजी आव्हाड यांचं नक्कीच आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे. आणि त्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्याला बघायचं फटक्यावरती ताकद लावून प्रयत्न, मिडॉपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, बॉलला अडवलंय, या दरम्यान कोणतीही धाव नाहीये. संघ अडचणीमध्ये आहे, संघ अडचणीमध्ये आहे, अडचणीमध्ये उभं राहणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. ज्यावेळेस मोठा धावांचा तुम्ही प्रयत्न करता त्यावेळेस मी म्हणेल की सिंगल डबल धावांनी प्रयत्न करा. जर धावा येत नसतील तर धाऊ पलकाला कंटिन्यूअस ते हलतं ठेवा. या हलतं तुम्ही एक दोन धावा गोळा करता, त्यामुळे नक्कीच निगेटिव्हिटी कमी होते. अमित तांबेला त्याचा जलवा दाखवून द्यावाच लागेल. ओहो पुन्हा एकदा दमदार गोलंदाजी आपण पाहतोय, अफलातून गोलंदाजी आहे. हरळवाडी संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, पण अडचणीमध्ये उभं राहणं खूप महत्वाचं आहे. संघ अडचणीमध्ये असताना बघा मित्रांनो, सोडून जाणारे, पळून जाणारे, संघर्षामध्ये पळून जाणारे अनेक आहेत, परंतु संघर्षाला तोंड देणारे खूप कमी असतात. आणि तुम्हाला त्या कमी लोकांमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करायचं आहे. आणि ब्लॅक स्क्रीन समोर अर्थात मुख्य प्रवेश गेट समोर जे प्रेक्षक आहेत
त्यांना आम्ही विनंती करतो की कृपया आपण इकडे या. चला मुख्य प्रवेश गेट, चला विनंती असेल आपण इकडे या. खेळाडूंच्या समोर आपण येत आहे. फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय संस्था खुडूस आणि त्यांचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय आधारस्तंभ सागर भैया लोंढे यांचं नक्कीच या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं अभी करतो मनपूर्वक मनापासून सरचं स्वागत आहे. दोन षटकांचा खेळ संपला गेला आहे. दोन षटकानंतर धावपळीवरती केवळ 3 धावा आहेत. आता नक्कीच आपण पाहतोय शेवटचे काही चेंडू आहेत. शेवटचे 18 चेंडू आहेत. 18 चेंडू धावांचा धोदू पाऊस पडणं गरजेचं आहे. या 18 चेंडूमध्ये किमान माझ्या मते 40 धावा येणं खूप जास्त गरजेचं आहे. स्वप्नीलकडे ती ताकद आहे. स्वप्नीलकडे ती नजाकत आहे. डबल बघायचा स्ट्रोक चांगला निवडला का कव्हर ड्राईव्हचा प्रयत्न आहे. या दरम्यान आपण पाहतोय एक पाऊल मागे ठेवत चांगला स्ट्रोक निवडला होता परंतु क्षेत्ररक्षक आधीपासून तैनात होता आणि इथे एक सिंगल मिळते. एका सिंगलनं धावपळ कुठे गेला. 4 धावा धावपळकावरती आहेत. आपण पलकावरती 4 कंप्लीट झाले आहेत परंतु चौकार येणं अजूनही अपेक्षित आहे. रात नाही ख्वाब बदलत आहे. मनसील नाही कारवा बदलत आहे. जज्बा रखो चीत नका क्योंकि किस्मत बदले ना बदले. किस्मत बदले ना बदले पर वक्त जरूर बदलत आहे. वेळ बदलेल मित्रांनो फक्त मनापासून प्रयत्न करा. मनापासून जिद्दीनं उत्तर द्या प्रत्येक आव्हानाला. या दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट चेंडू आहे. प्रथमेश राठोड बॉलिंग ट्रॅकवरती आहे. त्यावेळी बघायचा स्लॉटमधील बॉल उंचावून खेळला गेला. क्षेत्ररक्षकामध्ये बॉल इथे घडणार काय आणि फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. मैदानच्या आतमध्ये आपण पाहतो इथे खरतर संदीप आत्मविश्वास मध्ये तुटायला लागलेला आहे पण इथे सांघिक आत्मविश्वास तुटू नये यासाठी संघनायकांनी येणाऱ्या खेळाडूला प्रचंड ऊर्जा देऊन मैदानच्या आतमध्ये पाठवणं गरजेचं असतं. तो खेळाडू इथे आत्मविश्वासाला शुभम पवार पॉवरफुल फलंदाजी करणारा आणि कोणत्याही बॉलर विरोधात ठामपणे उभी राहण्याची क्षमता असणारा हा फलंदाज शुभम तर असेल प्रथमेश राठोडच्या विरोधात जिनके ऊपर जिम्मेदारियों का बोझ होता है. उनके पास टूटने के लिए समय नहीं होता. सामने वाले के आत्मविश्वास को तोड़ने का जुनून होता है. बघायचे हा जुनून मैदान मध्ये पण आता मध्ये धावपळ खूप कमी आहे मंदावलेला आहे. कठिन काळामध्ये कमबॅक करणं खूप जास्त गरजेचं आहे. डबल बघायचं शुभमच्या बॅटमधून अलंगदी करत स्ट्रोक आहे. मिड विकेट क्षेत्ररक्षक बॉल अडवेल तोपर्यंत एक सिंगल. कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. धावपळ कुठे गेलाय धावपळकावरती जाऊयात. आतापर्यंत 5 धावा धावपळकावरती आहेत. कमबॅक करा कसा करायचा शिवछत्रपतींचं चरित्र वाचा. कमबॅक कसा करावा हे तुम्हाला समजेल. 1665 ला पुरंदरचा तह झाला. 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले होते आणि त्यावेळेस स्वराज्यामध्ये फक्त 15 किल्ले होते. तदनंतर 6 जून 1674 ला शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला आणि त्यावेळेस स्वराज्यामध्ये तब्बल किल्ले होते 361. कमबॅक कसा करावा. शिवछत्रपतींचा नामघोष झाला आणि मैदानच्या आतमध्ये कमबॅक करणारा फटका बघायला मिळतोय. खणखणी चौकार. शिवाजी महाराज या नावामध्ये असलेली ताकद आहे. शिवाजी महाराज या नावामध्ये असलेली ही ऊर्जा आहे. जगाच्या व्यासपीठावरती प्रेरणास्थान अनेक आहेत परंतु इथल्या महाराष्ट्राच्या मातीतील एकमेव प्रेरणास्थान असेल. एकमेव नाही म्हणता येणार पण हे प्रेरणास्थान नक्कीच एक ऊर्जात्मक आहे. माँसाहेब जिजाऊ देखील प्रेरणास्थान आहेत. जेव्हा काय सगळीकडे अंधार पसरला होता त्यावेळेस मात्र ठिणगी पेटवली आणि स्वराज्य स्थापन केलं. माँसाहेब जिजाऊ या देखील प्रेरणास्थान आहेत. बाबासाहेबजी आंबेडकर भारताचं संविधान लिहिलं. भारताला एकवटलं. भारताला एक दिशा दिली. अनेक प्रेरणास्थान या मातीमध्ये आहेत. महात्मा ज्योतिराव फुले देखील आपण पाहतो या मातीचं खूप मोठं प्रेरणास्थान आहे. समाजानं कित्येक सगळ्या समाजानं विरोध केला परंतु तरी देखील स्त्रियांसाठीचं शिक्षणाचं स्वप्न त्यांनी साकार केलं. इंग्रजांविरुद्ध सशस्त्र बंड करणारे आद्य क्रांतिकारक उमाजीराजे नाईक हे देखील यलगार करणारे होते.
कमबॅक करावं लागेल. ओहो पुढा एकदा चांगला चेंडू आपण पाहतोय. इथे दमदार अशा प्रकारची कामगिरी आपण पाहतोय आणि आपण पाहतो नक्कीच धावपलिकावरती आपण पाहतोय. आता मात्र मंदावलं धावपलिक बॉलिंग ट्रॅकवरती, संकेत बॉलिंग ट्रॅकवरती आहे. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय सन्माननीय विशाल भाऊ दाइंजे, सन्माननीय अशोकजी आव्हाड, सन्माननीय शिवमजी साळुंके आणि सन्माननीय ज्ञानेशजी शिंदे. या स्पर्धेशी आपण पाहतोय इथे खंदे समर्थक आहेत, खंदे आयोजक आहेत. आपण जाऊयात. फक्त 9 धावा आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतोय. त्यावेळेला बघायचंय शॉट चांगला आहे, सिलेक्शन बेहतरीन आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा, गेंद बाज को सजा, टीम गलान वाडीकराचा बजा दिया बाजा. यावेळेला शानदार चौकार. या चौकाराने धावपलिक जाईल पुढा पुढे. 13 धावा धावपलिकावरती आहेत. मॅथ्यू वेडचा जर्सी क्रमांक धावपलिकावरती आहेत. आता या दोन्ही फलंदाजांना कुणाला तरी ग्लेन मॅक्सवेल बनावं लागेल, कुणाला तरी पॅट कमिन्स बनावं लागेल. एक चांगली भागीदारी उभी करणं खूप जास्त महत्वाचं आहे. मोठ्या शॉटसाठी प्रयत्न केला होता स्वप्नील, स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे. इथे कलात्मक धाव, इथे कलात्मक धाव आहे. हिगल कलेची धाव आहे. एक सिंगल येते, सिंगल सोबत धावपलिक जाईल पुढे. धावपलिकावरती 14 धावा. आता हे युद्ध मात्र प्रतिस्पर्धी संघाशी नाही आहे, तर हे युद्ध आता स्वतःशी आहे. स्वतःचा परफॉर्मन्स या मैदानावरती दाखवण्यासाठीचं हे युद्ध आहे. या मैदानावरील युद्ध आहे स्वतःच्या संघाला विजय बनवून देण्यासाठीचं आहे. त्यावर बघायचं शॉट चांगला आहे, फटका बेमिसाल आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉलला अडवलं गेलंय. कॅच घेण्याचा प्रयत्न सुंदर होता. यामध्ये हलकंच अपयश, 2 डाव आलेले आहेत. ओ नो, 2 डावा आल्या. 2 डावाने धावपलिक जाईल पुढे. धावपलिकावरती जाऊयात. स्वप्नील एका बाजूने चांगलं उभं राहतोय. हे युद्ध स्वतःशी आहे, स्वतःशी युद्ध आहे. मी तर आता थकायचं नाही. जोपर्यंत शिखर भेटत नाही तोपर्यंत बसायचं नाही. लाख येथील उद्ध्वस्त करणारी वादळे, परंतु आता झुकायचं नाही. बाजू थकतील, ऊर फाटेल, पण आता घाबरायचं नाही. स्वप्नात पाहिलेला प्रत्येक क्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. ओहो यावेळेला शॉट चांगला आहे, पण यावेळेला एलिमिनेशन कमी आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, जेल टिपला जाईल आणि यावेळेला हरारवाडी संघाला आणखीन एक यश मिळतंय. इथे स्वप्नील देखील मैदानाच्या बाहेर पडतोय. बिग विकेट डाऊन. डीजेवाल्याने चांगलं गाणं लावले. टपका रे टपका, 2 मिसे एक गाया. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होते, त्यातला एक आउट झालाय. चांगलं गाणं लावलंय. वा, ही सतसत विवेक बुद्धी आहे. डीजे वाजवा ना. आता थांबा. धावपलिकावरती जाऊयात. महिलांच्या आतमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत 16 धावा धावपलिकावरती आहेत. शेवटचं षटक आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज बघायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेला सुभाष कदम आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. बाळा गलंडे आपण पाहतोय. संघाचे संघनायक मैदानच्या आतमध्ये आले आहेत. शुभमला आता संघनायकांना सोबत घेऊन एका नवीन युद्धाची तयारी करावी लागेल. ही तयारी आता तयारी करायची नाही तर प्रत्यक्ष युद्धात शेवटच्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघावरती मोठा घाव घालावाच लागेल. या षटकामध्ये माझ्या मते किमान धाव आल्या पाहिजेत. किमान 15 किंवा 20, मिनिमम 15 आल्याच पाहिजेत. धावपलिकावरती आतापर्यंत 16 धाव आहेत.
हो या वेळेला बघायचंय बॉल उंचावरती आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुभाष कदम आपण बघितलं फॉलो थ्रू मध्ये खतर स्वतः झेल घेण्याचा प्रयत्न केला पण या दरम्यान एक सिंगल मिळते, सिंगल उपलब्ध जाईल पुढे बाळा गलांडे आपण पाहतोय इंदापूर तालुक्यातील तालुकावाईच्या टीम मधील एक आक्रमक हिटर स्लॉग हिटर म्हणून त्यांना इंदापूर संघामध्ये मी कित्येक वेळा बघितलेला आहे, अनेक वेळा पाठीमागे अगदी पाचव्या सहाव्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आले आणि कित्येक वेळा प्रतिस्पर्धी संघाच्या तोंडातील विजयाचा घास हिरावून घेणारा हा एक बेताज बादशाह बाळासाहेब गलांडे. ओहो यावेळेला शॉट चांगला आहे, फटका बेमिस आला आहे, बाळासाहेब गलांडे या वाघाचं नाव आहे, शिवछत्रपतींचा छावा इथे मिळतील सहा धाबा कणखडी चटकार. डीजे वाले दादांना विनंती असेल की आपण कृपया म्युझिक वाजवा, म्युझिक वाजवा. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं बाळासाहेब गलांडे नावाचं वादळ संगड आहे की ते मात्र स्वतः नेता बनलेला आहे आणि संघाचं नेतृत्व करत असताना धावपळकाचं देखील नेतृत्व करताना आम्ही त्यांना पाहतोय. ओहो यावेळेला दुसरा 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 आलाय, वा दॅट इज द पॉवर ऑफ इंदापूर टायगर. चांगल्या प्रकारे मुठीत ठेवलं होतं, चांगल्या प्रकारे आखडून ठेवलं होतं, चांगल्या प्रकारे कंट्रोल ठेवला होता आणि प्रतिस्पर्धी संघाच्या आपण पाहतो इथे आता अस्तित्व घडवण्यासाठी अस्तित्व सिद्ध करण्यासाठी बाळासाहेब गलांडे नावाचं वादळ नव्हे तर हे चक्रीवादळ आता गोंगवायला सुरुवात झालेली आहे. पण पाठीमागे आपण पाहतोय संगणक सन्माननीय गोपाळ मालक शिर्के आपण पाहतो नक्कीच पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण सजवत आहेत. यावेळेला बघायचंय यावेळेला व्हाईट बॉलचा कॉल दिलेला आहे अतिरिक्त उंचीचा चेंडू. या दरम्यान आपण पाहतोय इथे या दरम्यान एक अवंतची धाव मिळते, लागवडचे दोन षटकार त्यानंतर अवंतची धावा पाठीमागच्या तीन बॉलमध्ये तब्बल आल्यात आतापर्यंत 14 धावा. त्यावेळेला सुंदर फटका आहे, सुंदर फटका आहे अफलातून नेत्रदीपक एकदा फटका पडला असेल तर बाळासाहेब गलांडे नावाच्या या बदलासाठी होऊन जाऊ द्या. गती होते 34 सावा धावपळका वरती आहेत 34 ऑन द बोर्ड. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो नक्कीच या चौकारानं धावपळक पुढे गेलाय आणि आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत आल्यात 18 थांबा, शेवटचे दोन बॉल अजून देखील शिल्लक आहेत. सुभाष कदम यांना या षटकामध्ये कमबॅक करण्याची खूप जास्त गरज आहे आणि त्यांच्याकडे ती क्षमता आहे म्हणूनच संघनायकांनी त्यांच्याकडे गोलंदाजी दिलेली आहे. ओहो या बलबागाच्या स्ट्रोक मध्ये ताकद आहे आणि या दरम्यान एक सिंगल तर होते कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी 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 प्रयत्न होणार नाहीयेत कारण की पंचांचा इशारा आलाय चौकार.
संपला गेलाय. धावपळकावरती 40 धावा, 40 धावा धावपळकावरती आहेत. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतोय खरतर पाठीमागच्या षटकापर्यंत 4 षटकानंतर केवळ धावपळकावरती होत्या 16 धावा, पण आता मात्र या षटकामध्ये धावांचा इथे एक डोंगर उभा करण्याचा प्रयत्न बाळासाहेब गलांड यांनी केला आणि या षटकामध्ये त्यांनी आत्तापर्यंत बऱ्याच धावा जमवलेल्या आहेत. धावपळकावरती 40 म्हणजे जवळपास 24 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. मित्रांनो आता हा धावपळक छोटा वाटतोय का तुम्हाला? तर मित्रांनो हा धावपळक छोटा नाहीये, हा धावपळक छोटा नाहीये. ज्या ज्या वेळेस जगात तुम्हाला छोटं समज राहील तेव्हा तेव्हा स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज समजा. जेव्हा जेव्हा तुम्हाला छोटं समज राहील तेव्हा तेव्हा स्वतःला मुंगी समजा. आता मुंगीला काय समजायचं? मुंगीची ताकद बघा. मुंगी बोटांमध्ये घेतली तर सहज चेंगरली जाऊ शकते, पण हीच मुंगी जर हत्तीच्या कानात जर घुसली ना तर एका सेकंदात हत्तीला सुद्धा झुकवू शकते. आपलं स्थान ओळखा, आपली ताकद ओळखा आणि त्यानंतर तुटून पडा आपल्या यशासाठी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सर्वांनी शंकर नाना देशमुख साहेबांचं नक्कीच या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्यांचं असेल जयंत चषक 2024 आयोजक टीमच्या वतीने मनपूर्वक मनापासून सरचे स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक आहेत सन्माननीय विशाल भाऊ धाईंजे, सन्माननीय अशोकजी आव्हाड आणि सन्माननीय शिवमजी साळुंके, सन्माननीय ज्ञानेशजी शिंदे. 5 षटकांमध्ये आपण तो 40 धावा आहेत. या धावपळकर आडवणं सोपं आहे का? तर मित्रांनो थोडंसं कठीण आहे, कारण की बॅटिंग ऑर्डर खूप मोठी आहे. सलामीच्या 2 आपण पाहतोय, ते एक सिंह एक वाघ मैदान शातमध्ये येतोय. एका वाघाची क्रिकेटची दुनिया दिवाणी आहे आणि एका सिंहाची खरंतर हे क्रिकेटचं संपूर्ण विश्व. अगदी आकाश चोप्रा सुद्धा दिवाण आहे. प्रथमेश राठोड आणि विठ्ठल चव्हाण हे 2 खेळाडू मैदान शातमध्ये येत आहेत. पण मित्रांनो बघायचं खरंतर 40 धावा अडवणं सोपं आहे का? तर होय मित्रांनो सोपं आहे. मी अशा मॅचेस बघितल्यात 5 षटकामध्ये 27 धावा डिफेंड केल्या गेल्यात, 5 षटकामध्ये 30 धावा डिपेंड केल्या गेलेल्या आहेत. हे क्रिकेट आहे. 6 षटकामध्ये 24 धावा डिपेंड केल्या गेलेल्या आहेत. क्रिकेटमध्ये कोणता धावपळक छोटा नसतो, क्रिकेटमध्ये कोणता धावपळक मोठा नसतो, तुमच्या विचारांपेक्षा काहीच मोठं नाही आहे. ज्याचे विचार मजबूत त्याचा पाया भक्कम, ज्याचा पाया भक्कम त्याचा संघर्ष भक्कम, ज्याचा संघर्ष भक्कम त्याचा विजयाचा प्रवास देखील भक्कम. विजय प्रत्येकाला मिळू शकतो, फक्त त्या आत्मविश्वासानं तुटून पडता आलं पाहिजे. शिवाजी महाराजांचं स्वराज्य बघा, स्वतःला सुरुवातीला छोटं समजलं परंतु आपल्या भावळ्यांना आत्मविश्वास दिला, आपल्याला मोठं काहीतरी करायचं आहे, आपल्या लोकांसाठी करायचं आहे. अगदी आज इथे गलांडवाडी संगणकाला आणि हरारवाडी संगणकाला तोच आत्मविश्वास द्यायचा आहे. आत्मविश्वास कसा द्यायचा आहे? हा रणसंग्राम आपण नक्की जिंकू शकतो. बॉलिंग ट्रॅकवरती जाऊयात. आपण पाहतोय द पुणे एक्सप्रेस या नावानं परिचित असणारा वाघोली गावचा यंग सितार आपण पाहतोय इथे बॉलिंग ट्रॅकवरती आहे. आपल्या कर्तृत्वानं आपल्या ऑलराऊंडर खेळीनं या खेळाडूनं संबंध महाराष्ट्र पिंजून काढलाय. अनेक मोठमोठ्या संघांमध्ये या खेळाडूला खूप मोठी मागणी आहे कारण की त्याचं कर्तृत्व. पण समोरचे 2 खेळाडू देखील अगदी तसेच आहेत. मिस्टर 360 नॉन स्ट्राईकला आहेत सन्माननीय विठ्ठल चव्हाण सर. तर आपण पाहतोय सोलापूरचा यंग सितारा द प्रिन्स ऑफ सोलापूर प्रथमेश राठोड ज्यावेळेला आपण पाहतोय मैदानात मध्ये तयार आहे. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट आणि हो इथे प्लॅन फसलाय. बिग विकेट डाऊन यावेळेला सुंदर झेल घेतलाय. अविश्वसनीय विकेट. हा रणसंग्राम रंगणार आहे. पहिल्या चेंडूवरती याची प्रचिती आली आहे. ही मॅच रंगणार आहे, हा 16 रंगणार आहे, हा थरार शेवटच्या चेंडूपर्यंत शेवटच्या षटकापर्यंत जाणार आहे किंवा नाही. असं म्हणतात की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तुमचा पहिला प्रभाव हा शेवटचा प्रभाव असतो.
आणि दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय या स्पर्धेला ज्यांच्या विचारातून उभं केलं गेलं, ज्यांच्या विचारानं ही स्पर्धा उभी राहिली, ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जात्मक व्यासपीठ ज्यांनी निर्माण करून दिलं ते या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय सन्माननीय संकल्पदादा डोळस हे या ठिकाणी मंचावरती उपस्थित होत्या. त्यांचं असेल मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत आहे. दमदार वाडेवारांची दमदार एंट्री आपण बघतोय. समाजासाठी झटणाऱ्या लोकांसाठी राबणाऱ्या कष्टकऱ्यांच्या हक्काचा आवाज सन्माननीय संकल्पदादा डोळस. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे, पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. बघायचं आता हा सामना कसा होईल. आणि आता मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय संघाचे संघटक आलेत. गोपाळ बालक शिर्के हरळवाडी गावचे तब्बल 25 वर्ष संघनायक आणि त्याचप्रमाणे सरपंच असलेलं व्यक्तिमत्व. ओहो पहिला चेंडू अगदी रिव्हर्स अटेम. या दरम्यान आपण पाहतोय पिकी वेगवान. ओहो इथे अगदी थोडक्यात बचावले. दुसऱ्या चेंडूवरती देखील आपण पाहिलं विकेटची संधी होती पण आता नक्कीच आपण पाहतोय संबंध माळशिरस तालुक्यातील सगळ्याच क्रिकेट प्रेमींचा आवडता खेळाडू या वेळेला ऑन अ स्ट्राईक बघायला मिळेल मिस्टर द किंग ऑफ टेनिस बॉल क्रिकेट विठ्ठल चव्हाण. आयकॉन के आयकॉन जिस नाम से इस खिलाड़ी को जाना जाता है उनका नाम है विठ्ठल चव्हाण. यावेळेला शॉट चांगला आहे, फटका बेमिसाल आहे, सगळ्यांनी वाजवल्या टाळ्या कारण की या फलंदाजांना आपण खर तर मैदानच्या आतमध्ये या खेळाडूला टेनिस बॉल क्रिकेटचा किंग का म्हणतात. पहिल्या चेंडूवरती या खेळाडूनं तो दमदार फटका खेळून स्वतःचं अस्तित्व मैदानच्या आतमध्ये सिद्ध केलेलं आहे. पण आपण पाहतो समोरचा गोलंदाज देखील कम बॅक करण्यासाठी जाणार तो राहुल सातव त्याचं नाव आहे. बॉल एवढ्या लांब मारलाय आता हा सापडायची गॅरंटी खूप कमी आहे कारण की मारलाय कोणी विठ्ठल चव्हाण सरांनी. पहिल्या शॉटवरती प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवणारा खेळाडू आपण पाहतोय. वाघ मैदानच्या आतमध्ये आल्यानंतर आपण वाजवतो टाळ्यांचा कडकडाट होतो आणि या वाघानं पहिल्या चेंडूवरती प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्यासाठी मात्र मजबूर केलंय. आणि गेली 15 वर्ष आपण पाहतो नक्कीच या मैदानावरती असलेला म्हणजे सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स देणारा एकमेव खेळाडू आहे. या दरम्यान बघायचंय पुन्हा एकदा सुंदर अटेम्प्ट केला होता. थोडस महाराष्ट्रामध्ये सर या खेळाडूची खासियत आहे अगदी तुम्ही कृष्णा सातमध्ये असू द्या समोर एजाजपूरचे असू द्या कुणाही असू द्या सगळ्यांना तुम्ही एक प्रश्न विचारा की सगळ्यात जास्त तुम्ही मोठमोठ्या खेळाडूंना कुणालाही प्रश्न विचारा की सगळ्यात जास्त अवघड कोणत्या खेळाडूसाठी फिल्डिंग पोझिशन सेट करणं आहे म्हणजे कोणत्या बॅटरसाठी फिल्डिंग पोझिशन सेट करणं खूप अवघड आहे त्यावेळेस ऑल महाराष्ट्रातील सगळे ऐकून एकच नाव घेतील आणि त्या आयकॉनचं नाव आहे विठ्ठल चव्हाण. यावेळी बघायचंय सुंदर पाठ काय स्लिप थर्ड स्लिप मध्ये. ओ फिकी वेगवान चूक गेली आहे, चूक केली इकडे. ही चूक नाही, हे धाडस होत, हे धाडस नव्हतं, हे कदाचित पराभवाचं आमंत्रण होतं. पण या कठीण काळामध्ये मोठ्या मॅचमध्ये अति उत्साहामध्ये मॅच आपण गमावतो पण कठीण काळामध्ये स्वतःला थांबवायला शिका, स्वतःला संयमानं शांत राहायला शिकवा कारण की मोठ्या मॅचमध्ये तुमच्याकडे जेवढा संयम तेवढे विजयाचे चान्सेस तुमच्या बाजूने वाढत जातील.
पहिलं षटक संपलं गेलं. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा आलेल्या आहेत आणि अजून देखील बऱ्याचशा धावांची गरज आहे. जवळपास 41-0 आहे, म्हणजे जवळपास अजूनही 32 धावांची गरज आहे. बत्तीस धावा अजूनही अडवायच्या, तुमच्याकडे नक्कीच बऱ्याचशा संधी आहेत. मैदानच्या आतमध्ये बघतो बॉलिंग ट्रॅकवरती आता नवीन गोलंदाज अमित तांबे आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती आहे. आयकॉन बॉलिंग ट्रॅकवरती आहे. आयकॉन समोर हरारवाडी टायगर संघाचा कॅप्टन आपण पाहतोय. राह कठीण हो जितनी संकल्प मत पूछो तुम्हारा, राह कठीण हो जितनी संकल्प मत पूछो तुम्हारा, नजर कमजोर हो जाए. त्यावेळेला बघायचं नक्कीच. पुन्हा एकदा सुंदर स्ट्रोक आहे फायनलिक शेरियामध्ये. संकल्प दादा डोळस साहेबांचा बॅनरचे दिसून आपण पाहतो खणखणी चौकार बघायला मिळतोय. चौकार गेला चौकार. हो या दरम्यान बघायचं नक्की दांडी गोल होते इकडे. मोठी विकेट मात्र आपण पाहिलं अमित तांबे यांनी घेतलेली आहे. संघाच्या संघटकाला बाद केलेला आहे आणि यामुळे नक्कीच विकेट जसे जसे पडत जातात तसेच्या कलांडवाडी संघाच्या सध्या देखील वाढत जात आहेत. वन्स अगेन लेट मी मिस्टर जीशे बाबू. आतापर्यंत बघायचं नक्कीच दुसरी विकेट मैदानच्यामध्ये आपण पाहतो. गोपाळ मालक शिर्के हे देखील मैदानच्यामध्ये बाद झाले आहेत. 13 धावांवरती हा दुसरा झटका बघायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानच्यामध्ये आपण पाहतोय राजू जाधव. हो या दरम्यान बघायचंय पुन्हा एकदा सुंदर चेंडू आहे. पुढे काय होईल याचा विचार करू नका, आत्ता प्रत्यक्ष एन्जॉय करा आणि जर एन्जॉय केलं तर तुम्हाला क्रिकेट चांगलं खेळता येईल आणि चांगलं क्रिकेट खेळता आलं तर आपोआप तुमच्या विजयाचे द्वार नक्कीच खुले होतील. गोलंदाज अमित तांबे पुन्हा तयार. सुरेख चेंडू आहे फटका त्याहून सुंदर आहे. वा अफलातून स्ट्रोक आहे. गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा. गेंद बास को तो जा. टीम हरारवाड़ी टाइगर्स करा जा. चाललेला आहे यूट्यूब वरती कॉपीराइटचं क्लेम होतं आणि त्यामुळे त्यांचं चॅनल बंद होऊ शकतं. सो आपण व्हाईट बॉल येतोय. यूट्यूबसाठी त्यांनी यूट्यूब उभं करण्यासाठी जवळपास कित्येक वर्ष लावलेले आहेत. अगदी 10-10, 15-15 सबस्क्रायबर असलेलं चॅनल बंद होतं, मग त्यासाठी कोणतंही ऑब्जेक्शन नाही आहे. 20 सावध औपलकावरती आहेत. अतिरिक्त उंचीचा चेंडू आपण बघितला. ऑन अ स्ट्राईक आपण पाहतोय मिस्टर राजू जाधवला आपण पाहतोय. पण दुसऱ्या बाजूला विठ्ठल चव्हाण हे एका बाजूने तग धरून आहेत.
ओहो, या दरम्यान बघायचंय बॉल चुकीच्या टप्प्यावरती टाकलाय, व्हाईट बॉल आणि त्याच्यावर चौकार, आधीच कर्जबाजारी आणि त्यात उष्ण मागतोय शेजारी, अशी गत मात्र बघायला मिळते. या चुका तुम्हाला इथून पुढे टाळावे लागतील. धावपळकावरती जाऊयात आपण, आता 25 धावा धावपळकावरती आहेत आणि आता 16 धावांची गरज आहे, शेवटच्या 16 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय, प्रगती पथावरती आहे. इथे बघायचं, या दरम्यान गॅप मध्ये स्ट्रोक खेळाय, पॉइंट लेग एरियामध्ये बॉल अडवलं जाईल, फेकी येईल आणि तोपर्यंत एक सिंगल. विठ्ठल चव्हाण आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतील, त्या मयूर वरती थोडंसं प्रेशर, अमित तांबेवरती प्रेशर वाढलेला आहे. पण अमित तांबे हा असा खेळाडू की कोणत्याही प्रेशरमध्ये चांगली गोलंदाजी करतो, कोणत्याही प्रेशरमध्ये तो कोणत्याही खेळाडूला थांबवू शकतो, ही अमित तांबेची ओळख आहे. पण इथे कोणत्याही प्रेशरला न घाबरणारा, प्रत्येक पेशीला तोडून फोडून उद्ध्वस्त करणारा, भूकंप निर्माण करणारा खेळाडू विठ्ठल चव्हाण ऑन स्ट्राईक. ओहो, या बैला बघायचंय कव्हर मध्ये एक देखना स्ट्रोक, अगदी क्षेत्ररक्षक बनेल दर्शक, शिवछत्रपतींचा छावा इथे मिळतील 6 धावा षटक. अशक्यच काहीच नाहीये या जगामध्ये, अशक्यच काहीच नाहीये. शेतकरी चषक केडगाव चौपुले दोन तालुक्यामध्ये मॅच सुरू होती, बोरी पारदे आणि त्यांच्या विरुद्धात उरुळी कांचन अशा प्रकारची सामना चालू होता. आणि सुरुवातीला बोरी पारदे संघानं 4 षटकामध्ये 59 धावा बनवल्या होत्या, त्यांना शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 5 धावा पाहिजे होत्या, परंतु उरुळी कांचन संघानं त्या 5 धावा होऊन दिल्या नव्हत्या. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये पुढे काय गेलं याची कुणीच गॅरंटी देऊ शकत नाही, प्रचंड अनिश्चिततेचा खेळ आहे. या बैल बघायचंय, इथेच वन बाउन्सचा कॉल इथे दिलेला आहे, म्हणजे गोलंदाज राहुल सातो अशा प्रकारची गोलंदाजी पुन्हा करू शकणार नाहीये, अशा प्रकारचा चेंडू पुन्हा टाकू शकणार नाहीये. शेवटच्या 9 धावांची गरज आहे. पुन्हा बघायचंय, पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, शेवटच्या 9 धावांची गरज आहे. हो, पुढे बघायचंय, बॉल उंचावरती आहे, पंचांकडे हलकस अपील केलं गेलंय, पण माझ्या मते कदाचित हे LBW साठी अपील होत, आणि कदाचित क्रिकेटर आता विसरले असेल की टेनिस क्रिकेट मध्ये LBW आपल्याकडे तो नियम आपल्याकडे नाहीये, लेंथ बिफोरची विकेट असं म्हटलं जातं. शेवटच्या 8 धावांची गरज. आणि आता प्रेक्षकांना मात्र त्यांचे गुडघा शॉट बघायचे, त्यांचे सुपला शॉट बघायचे आहेत, आणि काय ते शॉट असे नावं बी त्यांना नाहीत. ये देखो गुडघा शॉट, आणि या बॉल उंचावरती आहे पण जेल निसटलाय. ओहो, जेल निसटलाय. पब्लिक डिमांड वरती फटकेबाजी करणारा कोण असेल तर तो विठ्ठल चव्हाण आहे, सगळ्या प्रकारचे शॉट आहेत. आणि सर, आकाश चोप्रा सरांनी जी कमेंट केली होती ना, अगदी तो फटका बघण्याची इच्छा सगळ्यांनी आहे. ओ, या वेळेला बघायचंय, फटका सुरेख आहे, बॉल उंचावरून आहे, राजू जाधवचा हा क्लास खडखडी षटकार.
षटकावरती शेवटच्या एका धावेची गरज आहे. अडीच चेंडू शिल्लक आहेत, एक धाव. शेवटच्या एका धावेची गरज आणि हरळवळे संघाच्या विजयावरती शिक्कामोर्तब करणार ही धाव असेल. आणि यावेळेला विठ्ठल चव्हाण सरांनी आपण पाहिलं स्वतःच्या स्टाईल मध्ये मॅच ला खेळलंय फिनिश डीप स्क्वेअर लेग एरियामध्ये कणकणी षटकार.